आणि हेच मला तुला सांगायचं होतं। शनाया आणि ईशाला मी हॉटेलमध्ये बोलताना ऐकलं। शनायाला कोणीतरी 3 लाख रुपये दिले। 3 लाख? हो 3 लाख। बरं मला सांग, तिने ऑफिसमधून ऑन अकाउंट घेतलेत का किंवा लोन वगैरे काही घेतलंय का ऑफिसमधून? नो। पण एवढी मोठी अमाउंट कोण देईल तिला? आई मीन तिच्या घरची फायनान्शियल कंडिशन इतकी छान नाही की तिचे पेरेंट्स तिला एवढे पैसे देतील। आणि श्रेयस वगैरे आय डोंट थिंक सो ही कॅन अफोर्ड इट। मग राहिलं कोण? ऑफकोर्स गुरु सर। मलाही तोच डाऊट येतोय। म्हणजे त्या दोघींना बोलताना मी कोणाचंही नाव ऐकलं नाही। पण हे सगळं ऐकल्यावर पहिला विचार गुरुनाथचाच येतो ना डोक्यात। नाहीतर कोण देणार शनायाला पैसे? आय डोंट नो दॅट, बट यू नो रेवती, आय थिंक वी शुड फाइंड दिस आउट। कारण आय एम टेलिंग यू दिस शनाया ना, ती फार ओव्हर स्मार्ट आहे। एवढं सगळं होऊन सुद्धा ती गुरु सरांना परत त्रास देऊ शकते। अँड एनीवेज मला काही दिवसांपासून ना ऑफिसमध्ये सगळं खूप फिशी वाटतंय। गुरु सरांचं बिहेवियर, शनायाचं बिहेवियर। मी इवन आनंद सरांना पण बोलले की सर मला उगाच भलते डाउट्स येत आहेत। रेवती, शुड वी टेल दिस टू राधिका मॅम? नो नो नो, फॉरगेट इट, फॉरगेट इट। उगाच राधिका मॅम स्ट्रेस घेतील। आणि एनीवे वी आर स्टिल नॉट व्हेरी शुअर ना की गुरु सरांनीच दिले असतील का नाही। जर उगाच काही भलतं निघालं तर राधिका मॅम उद्या आपल्यावरच नाराज होतील। होऊ दे नाराज, पण मला असं वाटतं की आपण हे सगळं राधिकाला सांगायला हवं। तीच जाऊन बोलेल ना गुरुनाथशी आणि मगच खरं काय ते कळेल आपल्याला। आजच बोलते मी तिच्याशी। ठीक आहे, बट रेवती यू प्लीज बी केअरफुल। कारण मला ना राधिका मॅमची खूप काळजी वाटते। शी इज सच अ पुअर अँड सच अ सिंपल लेडी। डोंट वरी, मी सांभाळेन राधिकाला। ओके, सॉरी आय नीड टू मेक अ मूव्ह। आय एम सो सॉरी, बट यू प्लीज अपडेट मी। मला कॉल करून सांगा जा काय झालं ते। आणि मी पण नजर ठेवते शनायावर। हो, बाय, सी या। एकदा राधिकेचा जम बसला की आपण दोघं निश्चिंत झालो। अगदी खरं बोलताय नाना साहेब। हो, नाही म्हणजे मग मी पण कसं नागपूरला जायला मोकळा। का काय विशेष? नाही विशेष असं काही नाही, पण कसं आहे तिकडे बागेकडे पण लक्ष द्यायला लागेल ना। सरिताला इथेच ठेवणार आहे मीच फक्त नागपूरहून येऊन जाऊन राहील। हा मग हरकत म्हणजे काय, कुठेतरी सोबत असलं की बरं असतं। मी तसे समोरच असतो, काय समजा अचानक प्रॉब्लेम तयार झाला। तुम्ही तो सोडू शकता तितका आम्ही नाही सोडू शकत। काय आमच्या नात्याला मर्यादा पडतात ना। खरं बोललाय नाना साहेब, तुम्ही गुरुबद्दल बोलताय कळतंय मला। हा नाही, तो आता सुधारला यात वाद नाही, पण मनात एक धाकधूक असते ना। नानाजी, अरे बापरे, आली मंडळी। वा, काय जाऊन आला डिपार्टमेंटला? हो, पण तिथे नेने नावाचे गृहस्थ होते। अरे देवा, तो भेटला का तुम्हाला? आव ना, अरे चुकीच्या माणसाची भेट घडली हो तुमची। ते सारखे फोनवरतीच बोलत होते, आमच्याशी बोलायला वेळच नव्हता त्यांच्याकडे। काय झालं ना? काम का नाही होणार? नाही नाही, आपली बाली असताना का नाही होणार? अहो हिनं असा फैलावर घेतला त्या नेण्याला, अशी घाबरगुंडी उडाली, पटापट सह्या करून दिल्या। पण सुनबाई, तुला काही उलट सुलट उत्तर तर नाही दिलं त्यानं? सरळ नानासाहेबाचं नाव सांगायचं त्याला। अरे लाईन वर आला असता तो। नानाजींचं नाव सांगितलं असतं ना तर अशी सही दिली असती। पण उगाच त्यांचं नाव काऊन सांगायचं? आपले सगळे पेपर्स तर क्लिअरच होते ना एकदम। अगदी बरोबर आहे, आपल्या कामासाठी कुणाच्या तरी नावाचा वापर करणं बरोबर नाही। वा सुनबाई, तुझे विचार ऐकून आज अभिमान वाटतोय। येऊ दे गुरुला, सांगतो त्याला आमची सुनबाई किती हुशार आहे ते। काय हो बाबा, ए राधिके, तू हसण्यावर नेऊ नकोस. म्हणजे बघ, तुझी ही हुशारी आणि हा खमकेपणा आयुष्यभर तुला जपून ठेवायला पाहिजे. घरात सुद्धा आणि व्यवसायात पण. काय नानाजी, तुम्ही सांगाल ते ऐकीन. मी काय आता पूर्वीसारखी राहिली नाहीये, चांगली खमकी झालीये. नाही, मला कोणी रडवायचा प्रयत्न केला ना, मीच त्यांना रडवी. नानासाहेब, सुनबाई तर एकदम कॉन्फिडंट झाली. मग बिझनेस लेडी होणार आहे नक्की. क्या बात. या तुमच्या वाक्यावर आता एक एक कप चहा व्हायला पाहिजे. बर बर, मी चहा मांडते. आणि अथर्वला पण देते थोडासा, त्याला खूप आवडतो चहा. चहा बिस्किट. अरे पण ते पोट्ट घरी कुठे आहे? खाली खेळायला गेलं ना. तू त्याला घेऊन ये चहा. तुम्ही बघ बस शिरीष तू. बर बस. कशी आहे नवीन क्लासरूम? बढ़िया. आणि नवीन टीचर? ती पण एकदम बढ़िया. अथर्व, इथे काय करू आलाय? कुठे कुठे शोधतो तुला? घरी चल बरं. खाली चालू द्या. चहा बिस्किट हवंय ना तुला? हो. तू पण घरी चल, मस्तपैकी गरमागरम भजी करते. आणि तुला कॉफी हवी आहे ना? कॉफी पण करते. चल लवकर, मला तुला बरंच काही सांगायचंय. अगं, आज दुकानासाठी जागा बघितली, मस्त जागा आहे. आता लवकरच काम सुरू होईल. तुला आवडत नव्हतं ना मी घरात बसलेली. आता बाहेर गेली, पण काय करू, मला इथे आल्यापासून न राहवतच नव्हतं. घरच्यांबरोबर थांबावं असं वाटत होतं, पण आता जाईल. चल. राधिका, मी शनाया आणि ईशाला हॉटेलमध्ये बोलताना ऐकलंय. आणि शनाया म्हणत होती तिला कुणीतरी 3 लाख रुपये दिलेत. मग काय, कोण देणार तिला 3 लाख रुपये? सगळ्यात आधी माझ्या डोक्यात गुरुनाथचा विचार आला. खायचं काय बोलते तू, पण हे काऊन देतील पैसे? हे तर तिच्याशी बोलत सुद्धा नाही. गुरुनाथ या आधी जे काही वागलाय ना, त्यामुळे पहिल्यांदा त्याचाच विचार डोक्यात येतो. आणि म्हणूनच मी जेनीशी बोलले, तिला भेटले सुद्धा. आणि तिलाही असंच वाटतंय की शनाया आणि गुरुनाथचं एकतर पॅचअप झालंय, किंवा कुठल्या तरी कारणामुळे गुरुनाथ तिला पैसे देतोय. हे बघ, मला कळतंय की स्वतःच्या नवऱ्याबद्दल पुन्हा असं काहीतरी ऐकताना तुला त्रास होतोय. हे बघ राधिका, आम्हाला तुझी काळजी वाटते आणि म्हणूनच खरं काय आहे हे कळावं एवढीच अपेक्षा आहे. बघ रेवती, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माझी काळजी वाटते, पण आता बघ ना, महाजनी काकांनी यांच्यावरती संशय घ्यायचा किती वेळा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला हेच खरे ठरले ना. हे बघ, मला मान्य आहे की गुरुनाथ बदललाय, पण महाजनी काकांना संशय आलाय, जेनीलाही आलाय आणि मलाही आलाय. तिघांना गैरसमज नाही होऊ शकत. आणि रिस्क कशाला घ्यायची? आणि मी काही असं नाही म्हणत आहे की तू ताबडतोब जाऊन गुरुनाथला जाब विचार, पण प्रश्न थोड्याफार पैशांचा नाही आहे, 3 लाख रुपयांचा आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं. शेवटी हे त्यांच्या मेहनतीचे पैसे. तू म्हणतेस तर मी बँकेत जाऊन त्यांचं पासबुक भरून आणते. उद्याच बँकेत जा, म्हणजे खरं काय खोटं काय ते सगळं क्लिअर होऊन जाईल ना. आणि आम्हाला जे वाटतंय ते खोटं असेल तर सगळ्यात जास्त आनंद तुलाच होणार आहे ना. आणि गुरुनाथ बदलला, पण शनायाचं काय? ती जर कुठल्या तरी कारणामुळे गुरुनाथला त्रास देत असेल तर? तिचं खरंच यांना त्रास देत असेल ना, तर सोडणार नाही मी शनायाला. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तुला आठवते काही कविता? माझी खूपच आवडती कविता. विंदा करंदीकरांनी का अर्थ मांडलाय? घेणाऱ्यांना घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. त्या भयाड तोंडीनं शनयानं तर या कवितेचा शब्दशः अर्थच घेतला ना. वा, उठवळणार आणि भुईला भार. अरे बैताड, आता काय संबंध त्याचा? कशाला विषय काढला तो? तर का तीन गुरुचे हात नीट ओढून घेतले? अरे जाऊ दे, मी काय म्हणतो सुनबाई, आपण आपल्या गुरुला तिच्या तावडीतून बाहेर काढलं ना, झालं झालं गेलं, गंगेला मिळालं. गंगेला काऊन? तिला चिखलात झकला. अरे राम, जाऊ दे, तो बागू आला. भिजलात का तुम्ही? असे कसे भिजलात? अरे पण तू कारने गेला होतास ना? हो बाबा, ते एटीएम साठी 2 मिनिटं उतरलो आणि जोरदार सर आली तर गच्च भिजलो. मग छत्री नाही का घेऊन जायची? अहो असते गाडीत, आता जस्ट पावसाळा सुरू झाले तर राहून गेली. अरे ते डिक्कीत ठेवून घ्या ना कायमची एक. हो थांब थांब. अरे अरे सगळं घाण होईल, तिकडे बस. अगं खड्ड्यात उगाच परत खड्ड्यात गिड्ड्यात पाय जायचा. गुरु गरम गरम चहा करते, हे बरं तुला बरं वाटेल. आणि हे बा, गिरच्यांची भाजी पण केली, ती खाऊ घाल याला, बरं वाटेल. पाहिलंस, अरे केवढं प्रेमानं सगळे करणारी बायको भेटली तुला, पण तुला काय त्याची किंमत नाही. सुनबाई, याची एवढे लाड करत जाऊ नकोस. बाबा तुम्ही असं बोलते जसं काही मीच तिला सांगितलं डोकं पुसून द्यायला. म्हणायचंही नाही, ती बायको असली ना तुझी, तरी आता फार मोठी उद्योजिका होणार आहे. यातली हलकी सलकी कामं तिला सांगत जाऊ नकोस. डोकं पूस, हातपाय दाब, कळलं का? अरे हो, अरे असं कमाल केली सुनबाई ना. काय केली? काय झालं काय? जोपर्यंत सया होत नाहीत ना, तोपर्यंत इथून आम्ही हलणारच नाही. पिऊन अवजा बाईला बाहेर काढा, पहिले बाहेर काढा, पहिले बाईला. ए काय करून राहिला बे तू? आता ती कुणाचं ऐकणार नाहीये. नाही तर काय, कुणाची आरेला विकावून सहन करायची? यांचा खोटारडेपणा आणि कामचुकारपणा मला अजिबात आवडत नाही, म्हणून मी आणि दादानी पुढाकार घेतला आणि सगळ्यांची कामं मार्गी लावली. काय तर काय, तो कामचुकार म्हणून सांगतच होता, आज या, उद्या या, परवा या. दुसऱ्यांच्या वेळेला काही किंमत आहे की नाही? अगदी बरोबर. हा नाही, मी नाही, बाबा म्हणाले. बाबा, मी तर ठरवलंच आहे, कुणाचा खोटारडेपणा सहनच करायचा नाही, मग तो कोणी असो. अगदी बरोबर. अरे हो, नाही, खोटेपणा सहन नाहीच करायचा कोणाचाही. कशाला करायचा? राधिका, तू करेक्ट केलंस. व्हेरी गुड, आय एम सो प्राऊड ऑफ यू. चांगला धडा शिकवलास. आलोच कपडे बदलून. आई, चहा ठेवतेस ना? Almost complete झालंच आहे आता. So we are done and all set for tomorrow. हाँ, that we are यार, मला इतकं भारी वाटतंय माहिती. You know what? मी ना आता दुपारी एक व्हिडिओ बघत होते, कोणत्या तरी XYZ ब्रँडचा, I don't remember the name, but त्या ब्रँडचा ना फॅशन शो चालू होता माहिती पॅरिसमध्ये. गॉड, मला इतकं भारी वाटलं. मला असं वाटत होतं कधीतरी आपल्या पण ब्रँडचा ना असाच काहीतरी फॅशन शो होईल, पण पॅरिसमध्ये काय मजा येईल ना. ॲक्च्युली यार, यू नो व्हॉट, वी शुड क्रॉस आवर फिंगर्स. तुला माहितीये, आता आपण ना फॅशन वर्ल्ड मध्ये काम करतो, आपण पण वेगवेगळे देश फिरले पाहिजे, जगभर फिरलं पाहिजे. आय नो यार, मी गॅरीला कधीच म्हणते, बरं जग जाऊ दे, मी म्हटलं ऍटलीस्ट मलेशिया, सिंगापूर कुठेतरी जवळ तरी, नाही पण ऐकतच नाहीये तो. प्लस त्याचे आई बाबा आहेत घरी यार, इतके दिवस झाले, कसला नेतोय तुम्हाला कुठे ऍक्च्युअली, आणि काही चान्स पण नाहीये आता. ए पण ते सगळं जाऊ दे, एकदा आपला बिझनेस सेट झाला ना की आपण दोघेच जाऊ शकतो ना. तू फक्त फायनान्सेसचं बघ गॅरी अंकल कडून. इजे एक मिनिट, मला एक सांग की याचे आई बाबा इतके दिवस आता इकडे, त्यांनी राधिकाला घरी कसं बोलवलं नाहीये? यार नाही माहिती, पण मुळात मुद्दा हा आहे की गॅरी अंकल स्वतः म्हणल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही ना, म्हणजे त्यांना वाटून काहीच फायदा नाहीये. तू हे सगळं सोडून दे, यू कॉन्सन्ट्रेट ऑन मनी बेबी. Yes, obviously that's how I'll do. पण उद्या गॅरीला येऊ दे. चला मी प्रूव्ह करेन की मी राधिकापेक्षा किती फार बेटर आहे बिझनेस वुमन म्हणून. आणि राधिका पण कसली बावळट आहे यार, तिला कळलंच नाहीये इतके दिवस आमचं पॅचअप झाल्याचं. She doesn't even know how much Gary is crazy for me. शिंकून राहिला, केवढी सर्दी झाली आहे तुम्हाला. हो, तिला सुद्धा आत्ताच फोन करायचा होता का. थांबा, गरम पाणी ठेवलंय, बाम घालून देते त्याच्यात, जरा वाफारा घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. काही गरज नाही, राहू दे. उद्या ऑफिस मध्ये जायचंय ना तुम्हाला. थांबा आणतेच. अगं हाय. हां बच्चा बोल. ऐक ना, उद्या स्टोअरचं ओपनिंग आहे, तू येतोयस ना. हो हो येतो. ऐक प्लीज पक्का ये. हा मी ऍड्रेस पाठवते तुला. हो बच्चा येतो. अरे ईशा, आणि मी आतापर्यंत काम करत बसलो होतो माहिती, आणि खूप व्यवस्थित केलंय सगळं. तू प्लीज पक्का येऊ द्या. ओके आता येतो म्हटलं ना मी. ऐक ना, मी काही पैसे वाया नाही घालवले अजिबात. अरे वा, हे फारच छान केलंस. चल चल मी ठेवतो. हा बोलू आपण नंतर. ओके बेबी, लव्ह यू, बाय. गुड बाय. हे घ्या. अगं सरका बरं. सावकाश. हो गरम आहे. कशाला उगीच हे सगळं. ऐका तरी एक मिनिट. हा हे घ्या, टॉवेल घ्या, वाका बरं. नीट वाफ घ्या. श्वास नाही घेता येते. बरोबर आहे, अशीच जाईल सर्दी तुमची. नीट वाफ घ्या. एक संधी, पासबुक काढून घेऊ का. एवढंच मी करू शकतो. बरं वाटून राहिलं ना आता. थांबा, झोपा आता. ती भोळी आहे राधिका. तिच्या प्रत्येक चांगल्या वागण्याची परतफेड केली तरच राधिकाच्या मनात माझ्याबद्दल संशय येणार नाही. उद्या आणखी एक चांगलं काम करायचं म्हणजे मनालाही समाधान मिळेल. झोपा बरं तुम्ही. शिबी यांना कळलं नाही. उद्या पासबुक भरून आणते. पण देव करो पण रेवतीचा संशय मात्र खोटा ठरू. बाप का खरंच तसलं काही नसू दे. यांनी खरंच एक रकमी 3 लाख रुपये काढले. शनूला पैसे द्यायचे असतील. असलं काही कारण नसावं.